हे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. माणगाव तालुक्यातल्या मोरबा इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातल्या महिलांना अधिक सक्षम सबल करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. शिवसेनेचे युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी एक नवा आरोप केलाय. लोकसभेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटग्यांनी साथ दिली नसल्याचा आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी केलाय. त्यामुळे मंडलिक गटानं मेळावा घेऊन महायुतीमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यास विरोध केलाय. विधानसभेची जागा ही नैसर्गिक शिवसेनेची आहे. संजयबाबा घाटगे याच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते आणि ही जागा परत आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह हट्ट आहे. हा शिंदे साहेबांकडे उद्या आम्ही मागणी करणारच आहे. त्याचबरोबर अजितदादांना आम्ही भेटणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे. लोकसभेमध्ये जे जे घडलं ते त्यांना माहिती असेल नसेल आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर त्यांना मुश्रीफ साहेबांना तिकीट द्यायचं असेल मग मात्र चुकीच्या पद्धतीचं हे वातावरण तालुक्यामध्ये होईल. अविश्वास आमच्यावर ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतःवरच्या नेत्यांवर ठेवायला पाहिजे होता. लोकसभेमध्ये त्यांनी सांगूनसुद्धा त्यांच्या दोन्ही नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही हा माझा आरोप नव्हे, ही लोकं सांगतील तुम्हाला.